बेतल गावाने येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या येथे राहणाऱ्या सौ सुनीता मच्छिंद्र भोसले या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबडून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. रात्री 9:45 सुमारास ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला असून याबाबत महिलेच्या तक्रारीवरून देवळाले कॅम्प पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आपल्या नातलगांसोबत संबंधित महिला कामानिमित्ताने घराबाहेर गेली. काम आटोपून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी गाडीचा वेग कमी करून या महिलेच्या गळ्यातील 50,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र ओरबाडून नेलंय. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाले कॅम्प पोलीस करत आहेत. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.